गेल्या 4 दिवसांपासून त्र्यंबकेश्वरला पावसाची सततधार असून बुधवारी दिवसभरात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 114 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली, तर 24 तासामध्ये 224 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून सततधार पावसामुळे ब्रह्मगिरी अंजनेरी पर्वतावरून असंख्य धबधबे खाली कोसळत असल्याचं दृश्य अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये साठवून ठेवलं. ब्रह्मगिरी गंगाद्वारच्या पायऱ्यांवरून वेगानं पाणी वाहत होतं. दुपारी 2च्या सुमारास तेली गल्ली गोकुळदास लेन मेनरोड कुशावर्ता परिसरात सौम्य पूर आला होता, मात्र रात्री 9 वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा या परिसरात पूर आला. परिसरातील दुकानदार रहिवासी यांना या गोष्टीची जाणीव असल्यानं ते सावध असल्याने काही हानी झाली नाही. जवळपास 2 तास या भागात पूर होता. काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमृतकुंभ धर्मशाळेसमोर नगर परिषद कार्यालयासमोरच पाणीच पाणी चहूकडे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्र्यंबकवासियांना हा पूर आनंददायी वाटतो, अनेकांनी या पुरात फिरण्याचा आनंद देखील घेतला. गंगा आली हो अंगने म्हणत अनेक सुवासिनींनी अंगणामध्ये आलेल्या गोदामाईची पूजा करून तिची ओटी भरली. बाळगोपाळांनीही पुराच्या पाण्यात मजा करू घेतली. यावर्षी मृग नक्षत्र सुरू होण्याअगोदरच मोसम पूर्ण व पाऊस जोरदार बरसून शेतकऱ्यांना पेरणी करण्यास उद्युक्त केलं होतं. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, रोपं आले पण पाऊस पडेना. अधूनमधून पावसाची भुरभूर सुरू होती पण त्या पावसात दम नव्हता. पण भुरभूर पावसानं पिकांनी तग धरला होता. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी होत्या जवळ नदी नाले होते अशा शेतकऱ्यांनी मोटारनं पाणी भरून आवणीही करून घेतली. मृग आद्रा पुनर्वसू असे नक्षत्र आले आणि गेले पण पाऊस काही पडेना. त्यानंतर पुनर्वसूच्या उत्तरार्ध आणि पुष्यच्या नक्षत्रास सुरुवात झाली. पुष्य नक्षत्राचे वाहन घोडा असल्यानं पुष्याचा घोडा मात्र चौखर उधळला. आज गेल्या 4 दिवसांपासून तालुक्यामध्ये सर्वत्र पाऊस कोसळतोय. तालुक्यात सायंकाळपर्यंत नुकसान काहीच नव्हतं, पण घोटी रस्त्यावर कौजुली गावात मात्र देवीदास भिवा पोटकुळे यांच्या घराची पडझड मात्र झाली. अन्य काही नुकसान झालं नसल्यानं दरम्यान शेतीच्या कामांना वेग आला असून शेतकरी वर्गानं समाधान व्यक्त केलंय. वेद न्यूजसाठी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर.